पहिला सामना एकतर्फी सामना आपण पाहिला, एकतर्फी विजय प्राप्त केला श्रीरामस्फोर जांभूळपाड टीम न सुरेश पारधी याचं अतिशय सुंदर अष्टपैलू प्रदर्शन राहिलं। गोलंदाजी आणि या फलंदाजीच्या जोरावर मात्र त्याने निश्चितपणे या समोरच्या संघाला निस्तनाभूत केलं आणि या विजयाची छाप उमटवली। द्वितीय फेरीमध्ये प्रवेश करणारा संघ आपण पाहिला। सन्माननीय आदरणीय सोमनाथजी दळवी या साहेबांना विनंती असेल, आपण व्यासपीठावर यायचं आहे। आयोजकांच्या वतीने आपलं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत आहे। स्पर्धेचा आज तिसरा आणि अखेरचा दिवस आहे, सांगता दिवस। आज स्पर्धेचा खऱ्या अर्थानं निरोपाचा दिवस आहे। आज क्वार्टर फायनल, सेमी फायनल अँड स्पर्धेचा सर्वात मोठा सामना, महामुकाबला अर्थात मेगा फायनल आपण पाहणार आहोत। बॉलिंग मार्कवर सज्ज होतो आमने एक्सप्रेस सागर फुलोरे, स्ट्रायकर इनला एक दर्जेदार फलंदाज रोशन। पहिला चेंडू ऑफस्टिकच्या बाहेर, वाईडचा इशारा येतोय। पंच दैवत वेडेकर यांच्या माध्यमातून एक्स्ट्राच्या रूपाने अकाउंट ओपन होतंय एकवीरा स्पोर्ट्स सांगे टीमचं। दोन्ही संघ तितक्याच ताकदीचे आहेत, बलवंत आहेत, बलाढ्य आहेत, मातब्बर आहेत, वजनदार आहेत। समसमान कामगिरी आतापर्यंत त्यांची राहिलेली आहे। उर्ध विकेटनं सागर खूपच चांगला फटका, परंतु क्षेत्ररक्षकाला शोधलं होतं। एक सोपा झेल तिथे मात्र ड्रॉप केला जातोय आणि हा झेल सोडणं अर्थात धोक्याची घंटा असेल पारसपोर्ट सामने टीम साठी। करणार रोशन एक जबरदस्त खेळाडू आहे, एक घातकी खेळाडू आहे, नियमितपणे गोलंदाजांवर तो आक्रमण करत असतो आणि यानंतर निश्चितपणे उपद्रव त्याच्या माध्यमातून घडवला जाऊ शकतो। प्रांजल स्ट्रायकर इनला असेल, संघाची धावसंख्या पुढे सरकते 2 धावा फलकावर। सामना प्रत्येकी 4 षटकांचा आहे। पहिलं षटक हे मेंडेटरी पॉवर प्लेचं, ज्यामध्ये आपण क्षेत्ररक्षकांना पाहतोय। दोन क्षेत्ररक्षक आउटफील्ड मध्ये कॅप्टन ठेवू शकतो। इताड इन ओर द विकेट न सागर, प्रांजल थोडासा पुढे सरसावून खेळण्याचा प्रयत्न करत होता। भन्नाट वेग आहे, अगदी फास्ट अँड फ्युरियस गोलंदाजी पाहायला मिळते या सागर याच्या माध्यमातून। सागर हा स्वर्गीय हेमंत स्मृती चषक 2020 अर्थात पडघा पीटीसी मधील स्पर्धेमध्ये उत्कृष्ट गोलंदाज ठरला होता आणि आमने संघाने त्या स्पर्धेचा मान सुद्धा पटकावला होता। सन्माननीय विकास पाटील साहेबांचं शुभ आगमन झालेलं आहे। आयोजकांच्या वतीने आपलं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत आहे। या सामचे यशितपेचे स्पॉन्सर आहेत, वेलकम। चेंडू खाली राहिला, गती जास्त आहे परंतु यावेळेस मात्र बाउन्स नव्हता चेंडूमध्ये। प्रांजल बीट होतोय, प्रांजलला नक्कीच ओपन करण्यासाठी पाठवलंय परंतु खराब प्रदर्शन त्याचं इथे। मात्र काय मैदानाच्या आतमध्ये घडतंय हे या खेळाडूंना सुद्धा समजलं नाही। धाव इथे पूर्ण केली गेली, एक चोरटी धाव म्हणावी लागेल। धावा खूपच महत्वाच्या असतात, एका धावे यासाठी मात्र संघ पराभूत होत असतात। याचा आपण मागील ज्या T20 नक्की सिरीज झाली इंडिया वर्सेस न्यूझीलंड, त्यामध्ये 2 सुपर ओव्हरचे सामने आपण पाहिले। एक एक धावेसाठी मात्र त्या सुपर ओव्हर्स आपण पाहिल्या आणि त्यानंतर मात्र न्यूझीलंडला नक्कीच सामने गमवावे लागले। ओर द विकेट सागर, खोलवा टप्प्याचा चेंडू आहे, अगदी खोदून काढलाय, करून काढलाय। मिडॉनवर क्षेत्ररक्षक आहे नवनाथ, थोडस मिस फील पाहायला मिळालं। एक धाव कम्प्लीट, रोशन सुद्धा थोडासा नक्कीच स्ट्रगल करताना दिसतोय। अगदी चाचपडत अशी सुरुवात आहे, संत आणि सावध सुरुवात म्हणावी लागेल एकवीरा स्पोर्ट्स सांगे संघाच्या माध्यमातून। चांगली गोलंदाजी, अगदी अॅक्युरेट लाईन्थ अँड लेंथ मेंटेन करताना गोलंदाज। यावेळेस मात्र चांगलं कनेक्शन आहे, गॅप मध्ये चेंडू जातोय आणि अगदी सीमारेषा पलीकडे 4 धावांसाठी चौकार। या स्पर्धेचं शीर्षक गीत आपण नुकतंच ऐकलं, अतिशय सुंदर पद्धतीने नक्कीच शीर्षक गीत प्रदर्शित करण्यात आलेलं आहे। गायक मेघराज बजागे फ्रॉम किरवली। चौकार येतो या सांगे संघासाठी, संघाची धावसंख्या पुढे सरकते 8 धावा धावफळकावर। आता मात्र चांगल्या स्थितीमध्ये धावफळक पाहायला मिळतोय। यावेळेस मात्र पुन्हा एकदा पावलांचा उपयोग केलाय, आउटसाईड कडे चेंडू टर्न केलाय, क्षेत्ररक्षक आहे। हेच लागली की माणूस शहाणा होतो असं म्हटलं जातं। मागील चेंडूवर नक्कीच खराब क्षेत्ररक्षण, यावेळेस मात्र चांगलं क्षेत्ररक्षण, चांगल्या पद्धतीने चेंडूला स्टॉप केलंय। दरम्यान षटक क्रमांक पहिले इथे समाप्त होते, संमिश्र षटक दोन्ही संघाच्या दृष्टिकोनातून। 9 धावा धावफळकावर बिनबाद अशी सुरुवात आपण पाहतो या एकवीरा स्पोर्ट्स सांगे टीमची। सन्माननीय लक्ष्मण पाटील साहेबांचं शुभ आगमन होत आहे सकाळच्या सत्रामध्ये, आपलं हार्दिक हार्दिक स्वागत। सन्माननीय बाळाराम म्हात्री साहेब सुद्धा त्यांच्या समवेत आहेत आणि या नक्कीच मान्यवरांनी कालपासून नव्हे तर स्पर्धेच्या पहिल्या दिवसापासूनच या स्पर्धेला नक्कीच आवर्जून हजेरी लावलेली आहे। त्यांचं शब्द सुटणार नाही मी आभार व्यक्त करतोय। प्रेक्षकांसाठी सुवर्ण संधी आहे,
जर आपण सिमरिशेच्या पलीकडे या झेल टिपला तर सन्माननीय सोमनाथ दळवी साहेबांच्या माध्यमातून 100 रुपयाचं रोख पारितोषिक असेल. पारितोषिक या स्पर्धेमध्ये आपण काल सुद्धा मोठ्या प्रमाणात नक्कीच मान्यवरांना लगावताना पाहिलं आणि बरेच फलंदाजांनी गोलंदाजांनी त्याचा मान सुद्धा पटकावला. आदर्श अनुकूल परिस्थिती आहे, अतिशय सुंदर असं वातावरण, अगदी प्रफुल्लित चेहरे सर्वांचेच पाहायला मिळतात. सत्र खूपच चांगलं आहे आणि अशा वातावरणामध्ये या खेळण्याची मजा सुद्धा खूप निश्चितपणे वेगळीच असते. थंडीचे दिवस आहेत, अगदी या थंडगार वारे अंगाला स्पर्श करणारे, आनंद देऊन जाणारे. आता मात्र स्ट्रायकर इनला असेल प्रांजल. एक चौकार नक्कीच त्याच्या बॅटमधून आलाय, आत्मविश्वास वाढवणारा तो चौकार असेल, दिलासा देणारा चौकार. बरेक मार्क पर गोलंदाज सज्ज होतो या किरण. पुलचा फटका आहे डीप मध्ये क्षेत्ररक्षक, परंतु गॅप मध्ये चेंडू जातोय आणि सी मारेच्या पलीकडे 6 धावांसाठी फ्लॅट षटकार. कौतुक करावं लागेल प्रांजल याचं. सलामीसाठी त्याला नक्कीच मैदानाच्या आतमध्ये पाठवलं आणि ती सलामी चांगल्या पद्धतीने ठोकताना पायाभरणी जर मजबूत असेल तर निश्चितपणे उंच धावांची इमारत उभारता येऊ शकते. त्यासाठी मात्र प्रयत्न केले जात आहेत. सांगे संघ सुद्धा एक मजबूत संघ आहे. यावेळेस मात्र टेम्परामेंट पाहायला मिळाला, टायमिंग पाहायला मिळालं प्रांजल याच्या नक्कीच बॅटमधून. अगदी डीप स्क्वेअर लेग आणि मिड विकेटच्या मध्ये चेंडू जाऊन न पडला 6 धावांसाठी. पहिला षटकार येतोय सांगे टीम साठी. संघाची धावसंख्या पुढे सरकते 15 धावा, 15 रन ऑन दी बोर्ड विदाउट लॉस. अतिशय सुंदर क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये रंगताना आणि अशाच चित्तथरक नक्कीच लढते आपण आज पूर्ण दिवसभर पाहणार आहोत. आज कारण रोचक रविवार आहे, स्पर्धेचा अखेरचा दिवस आपण पाहतोय. सुपर डुपर संडे, सर्वांचं सुपर सुपर स्वागत आहे. प्रांजल वन्स अगेन स्ट्रायकर इनला. यावेळेस मात्र आपटी दिली आहे, उपट घातली आहे चेंडूवर, परंतु क्षेत्ररक्षक दूरवर आहे. झेल टीपला जातोय फलंदाज बाद. पहिला धक्का सांगे टीमला प्रांजलच्या रूपाने. सन्माननीय सूर्यनदादा दळवी आणि सन्माननीय सूर्यकांत बार्शी यांना विनंती असेल आपण व्यासपीठावर यायचं आहे. आयोजकांच्या वतीने आपलं हार्दिक स्वागत आहे. आपण पाहतोय संजय स्मृती चषक 2020 चा हा थरार, जे आज आपल्यामध्ये नाही आहेत. स्वर्गवासी झालेले स्वर्गीय संजय पाटील यांना भावपूर्ण श्रद्धांजली या स्पर्धेच्या माध्यमातून वाहिली जाते आणि नक्कीच त्यांच्या आठवणींना उजाला देण्याचा हा छोटासा प्रयत्न या मंडळाचा पाहायला मिळतोय. संजय स्पोर्ट्स सावध एक मजबूत संघ आहे, मजबूत कमिटी आणि चांगलं आयोजन त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळतंय. क्रिकेट ग्राउंडची भौगोलिक परिस्थिती जर आपण पाहिली तर यष्टीरक्षकाच्या मागे घोषांकित क्षेत्र आहे, जिथे एक धाव घोषित करण्यात आलेली आहे. परंतु समोरच्या दिशेनं अतिशय सुंदर क्रिकेट ग्राउंड आहे आणि त्या समोरच्या दिशेनं फलंदाज खेळताना दिसतात. खऱ्या अर्थानं फलंदाजी जी खरी कसोटी या क्रिकेट ग्राउंडवर आहे, परीक्षा आहे, चाचणी आहे. कारण गोलंदाजाला बेनिफिट आहे, आपण बाउन्सर चेंडू हाताळू शकता. कारण फलंदाज लॉंग लेग, फाईन लेग, थर्ड मॅन बॅकवर्ड पॉइंट या दिशेनं जरी खेळला तरी एकच धाव मिळेल, तर गोलंदाजाला त्याचा फायदा होईल. आणि दोन क्षेत्ररक्षक जे आपण यष्टीरक्षकाच्या मागे तैनात करत असतो ते दोन क्षेत्ररक्षक पुढच्या दिशेने निश्चितपणे त्यांना ठेवता येऊ शकतात. किरण ओवर द विकेट न रोशनसाठी. यावेळेस मात्र ऑन साइड कडे हवेमध्ये खेळलाय हवाई फायर चेंडू, सी मारेच्या पलीकडे जातोय आउट ऑफ द पार्क षटकार. इंडियन मिसाईल मॅन APJ अब्दुल कलाम यांनी म्हटलंय की आपण जे झोपेत पाहतो ते खरे स्वप्ने नसून जे आपले झोप उडवते ते खरे स्वप्न असतात. आणि ते मात्र झोप उडवणारा स्वप्न अर्थात या स्पर्धेला जिंकण्याचा आणि ते स्वप्न घेऊन मैदानाच्या आतमध्ये हे सर्वच संघ उतरलेले आहेत. परंतु कुठल्या संघाचा स्वप्न पूर्ण होईल ते आपण आजच्या दिवसामध्ये पाहणार आहोत. त्यासाठी मात्र मैदानाच्या आतमध्ये त्यांना कष्ट घ्यावे लागतील. रोशन यावेळेस मात्र फटका फसला, चेंडू हवेत उभा राहिला, क्षेत्ररक्षक दुरून येतोय, डाऊन दी बॉल आहे आणि सुंदर झेल फलंदाज फेल.
थँक यू डीजे कल्पेश. प्रेक्षकांसाठी या सुवर्ण संधी आहे, 100 रुपयाचं पारितोषिक असेल. सन्माननीय सोमनाथ दळवी साहेबांच्या माध्यमातून येणारे 2 षटकं कशा कशा असतील, कशा प्रकारचा खेळ राहील, ऐकूया आपण योगेश पाटील यांच्या मधुर आवाजामध्ये. थँक्यू सूरज पाटील. इथे मात्र फटका फासला, चेंडू हवेत आहे. इष्टिरक्षक सागर फुलोरे चेंडूच्या खाली जातो या जबर मोठ्या फटकाने किती मात्र खेळण्याचा प्रयत्न केला होता, परंतु किती लिडिंग एज लागला, बराच वेळ चेंडू हवेत गेला आणि सागर फ्लोरेच्या माध्यमातून मात्र कोणत्याही प्रकारची चूक इथे मात्र घडत नाही. आता परत 3 गडी इथे मात्र गमावले एकवीरा स्पर्धा सांगे संघाने. ऋषींच्या बॅटमध्ये आपण 8 धावा पाहिल्या, त्यानंतर पाहिल्या तर प्रांजलच्या माध्यमात पाहिल्या तर किती दुहेरी आकडा पाहायला मिळाला, 11 धावाचं योगदान दिलं. त्यानंतर राज फक्त 1 धावेवर इथे मात्र बाद झाला. आता मात्र पिंटे आणि विकी ही मात्र या ठिकाणी महत्वपूर्ण जोडी असेल एकवीरा स्पर्धा सांगे संघाची, कारण मनोज पाटील मात्र काही कारणास्तव मात्र या सामन्यामध्ये नाही आहे. कारण की इथे मात्र या जोडीला इथे मात्र एक चांगली पार्टनरशिप करावं लागेल, चांगल्या धावा इथे मात्र नक्कीच जोडाव्या लागतील. गोलंदाज पुन्हा एकदा ऋषी, खूपच चांगला चेंडू होता, परंतु नक्कीच दिशा मात्र कुठेतरी चुकीची पाहायला मिळते. या पंताचे दोन्ही हात समांतर, वाईटचा इशारा. दरम्यान या ठिकाणी अमनेपाडा गावातील विद्यमान प्रसिद्ध उद्योजक माजी उपसरपंच सन्माननीय MD अर्थात मदन दत्तू जाधव यांचं इथे मात्र शुभ आगमन झालं आहे. विनंती असेल की आपण व्यासपीठावर येऊ असताना आपण व्हायचं आपलं संजय स्मृती चषक 2020 हार्दिक स्वागत आहे. फटका चांगला होता निकित, परंतु निकित लॉंगॉनला मात्र खिलाडू या ठिकाणी सज्ज करण्यात आलेला आहे. चांगला क्षेत्रक्षण, फक्त 1 धाव या चेंडूवर पाहायला मिळते. 19 धावसंख्या आपण जर पाहिली तर तब्बल 24 धावा, 3 गडी बाद 24. तिसरं षटक आपण पाहतो या ठिकाणी प्रगती पथावर. प्रत्येक सामना जर आपण पाहिला 4 षटकांचा आपण पाहतो या ठिकाणी एक चांगली संकल्पना संजय स्पोर्ट सावत संघाच्या माध्यमातून त्या स्पर्धेमध्ये आपल्याला पहिल्या दिवसापासून पाहायला मिळते. शॉर्ट पिच चेंडू हुक करतोय, परंतु दिशा मात्र चुकीची निवडली. चेंडू जातो या डिक्लेअरच्या झोनमध्ये 1 धावेसाठी. नेक्स्ट मॅच दोन्ही संघाने निकित नाणेफेकीसाठी सज्ज राहायचं आहे. जय हिंद देवरुंग संघाचा संघनायक आणि MD स्पोर्ट आमनेपाडा संघाचा संघनायक. तर बिग मॅच निकित इथे मात्र पाहायला मिळेल. ऋषी पुन्हा एकदा इथे मात्र चेंडूला आपटी देतोय. नक्की तिथे पाहिलं तर एज लागल्यानंतर चेंडू मात्र डिक्लेअरच्या झोन मध्ये जातोय. फक्त 1 धाव समोरच्या दिशेने मात्र तुम्हाला इथे फटके खेळावं लागतील. पाहिलं तर विकी आणि पिंटू नक्कीच चांगला कनेक्शन करतोय चेंडू आणि बॅट मध्ये, परंतु चेंडू पाहिलं तर विकेटच्या पाठीमागे जात असताना, परंतु नक्की चांगली धावसंख्या आतापर्यंत आपण म्हणू शकतो, कारण 26 धावा धावपकार आहेत ते मात्र पाहायला मिळत आहेत. आता मात्र चांगला कनेक्शन आहे बॅकवर्ड स्क्वेअरच्या दिशेने. निकित क्षेत्रक्षेत डीप वर जातो या, परंतु पुन्हा एक चेंडू पाहिला तर डिक्लेअर झोन मध्ये. प्रत्येक चेंडूवर इथे मात्र एकेरी धाव पाहायला मिळते आपल्याला. सुरुवात जरपर्यंत निकित ऋषीने मात्र विकेटने सुरुवात केली होती, त्यानंतर स्वेअर चेंडू पाहायला मिळाला आणि त्यानंतर पाहिजे प्रत्येक चेंडूवर एकेरी धाव. म्हणजे या षटकामध्ये निकित मोठ्या फटक्यापासून इथे मात्र फलंदाजांना वंचित ठेवलाय गोलंदाजाने. आता मात्र पाहिजे चेंडूला आपटी दिली जाते या पंथाचे दोन्ही हात समांतर, वाईटचा इशारा. आणि आजच्या दिवसाचा आपण जर विचार केला तर इकडचा आजच्या दिवसामध्ये आपण अँकरिंग सुद्धा पाहणार आहोत. मिस्टर मानसी मॅडम आणि छाया मॅडम यांना सुद्धा निकित आपण त्यानंतर ऐकणार आहोत. खूपच चांगली निकेच कामगिरी या पाली तर या स्पर्धेमध्ये पाहिले तर निकित या ठिकाणी प्रत्येक संघ पाहतो. 19 धावसंख्या पाहिली तर 28 धावात 3 गड्याच्या मोबदल्यामध्ये. तिसरं षटक पाहतोय प्रगती पथावर. स्वर्गीय हेमंत स्मृती चषकामध्ये जबरदस्त कामगिरी पारस फोड आपल्या संघाच्या माध्यमातून नक्कीच पाहायला मिळाली होती. ओरपी चेंडू वन साइडला जबरदस्त फटका पाहायला मिळतोय, परंतु बॅकवर्ड स्क्वेअरच्या दिशेने मात्र क्षेत्रक्षेत सज्ज आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातो या आणि सागर फुलोरे यांच्या माध्यमातून नक्कीच या ठिकाणी थोडीशी चूक घडते. दरम्यान किंग ऑफ आमनेपाडा गोल्ड मॅन सन्माननीय मदन दत्तू जाधव साहेब माजी उपसरपंच तसेच MD या नावाने खूपच लोकप्रिय व्यक्तिमत्व त्यांचं शुभ आगमन झालेलं आहे. संजय स्मृती चषक 2020 आपलं
या स्पर्धेचे या आयोजक संजय स्पोर्ट्स सावदच्या वतीने मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. आपण टेलिव्हिजन स्क्रीनवर पाहू शकता गोल्ड मॅन रॉयल पर्सनॅलिटी या रॉयल एंट्री नक्कीच त्यांची झालेली आहे. किंग ऑफ आमनेपाडा म्हणून त्यांना ओळखलं जातं आणि त्यांच्या माध्यमातून या परिसरामध्ये आपण नक्कीच ग्रामीण टेनिस बॉल क्रिकेटचा विश्वचषक सुद्धा अनुभवला. सरपंच चषक 2020 ते असे दिग्गज व्यक्तिमत्व सन्माननीय मदन दत्त जाधव साहेब अर्थात MD यांचं शुभ आगमन झालेलं आहे. हार्दिक हार्दिक स्वागत. आणि यानंतर सुद्धा त्यांचा संघ आपण या स्पर्धेमध्ये खेळताना पाहणार आहोत. जे हिंद संघाच्या समोर MD स्पोर्ट आमनेपाडा संघ तर 3 षटकांचा इथे मात्र खेळ समजतो. या षटकामध्ये पाहिलं तर रोशीने नक्कीच एक विकेट प्राप्त केला. 8 धावा आपल्या स्पेलमध्ये नक्कीच खर्च केला. तर या धावातील शेवटचं षटक हाणामारचं षटक इथे मात्र पाहायला मिळेला गोलंदाज दिनेश दलवीच्या माध्यमातून. राट्यामोर विकेटने शॉर्ट रनअपच्या सहाय्याने पहिला चेंडू ओव्हर पेच चेंडू आहे. फटका पाचला चेंडू हवेत आहे. लॉंग ऑनच्या क्षेत्राच्या चेंडूवर जाण्याचा प्रयत्न करतोय परंतु सुरक्षित हातांची जोडी मात्र त्या ठिकाणी पाहायला मिळाली नाही. हातातून चेंडू मात्र निसटतोय. धरतीला दान होते चेंडू या ठिकाणी आणि मात्र पाहिलं तर फलंदाजाने वेगाने दोन धाव पूर्ण केला. एलिव्हेशन झालं नाही. निकित आपण रिप्ले मध्ये पाहू शकता जे टायमिंग मिळणं गरजेचं होते टायमिंग मात्र प्राप्त झालं नाही आणि क्षेत्रक्षापर्यंत मात्र चेंडू कॅरी झाला नाही. म्हणजे सर्वच गोष्टी या फटक्यामध्ये आपल्याला पाहायला मिळाल्या. नक्की त्यांचा या ठिकाणी नुकतंच शुभ आगमन झालेलं आहे. एक चांगले व्यक्तिमत्व गोल्डमॅन या परिसरातील नामवंत प्रसिद्ध उद्योजक माजी उपसरपंच ग्रामपंचायत आमने आमने पाडा गावातील सन्माननीय मदनजी दत्तू जाधव अर्थात MD. ऑन साइड ला बिगिट खूपच छान फटका एलिव्हेशन झालाय परंतु नक्कीच अंतर जे हवा आहे ते सुद्धा प्राप्त करतो. या क्षेत्र सज्ज आहे परंतु त्याच्या डोक्यावर निघून जातो या पंतांचा इशारा षटकार. खूपच चांगला फटका विकीच्या बॅटमध्ये पाहतोय आपण. आता मात्र या ठिकाणी पाहिजे या खेळपट्टीच्या दृष्टीकडून एक चांगली धावसंख्या उभारली आहे. या ठिकाणी एकीवीरा स्पोर्ट्स सांगे संघाने तब्बल 38 धावा धावफलकावर 3 गडी नक्कीच गमावले. अजूनही आपण जर पाहिले तर अजूनही काही भरपूर चेंडू शिल्लक आहेत. तर एक डेंजर झोनकडे मात्र धावसंख्या आता मात्र वाटचाल करते असं म्हटलं तर वावगट टाळणार नाही. दोन षटकात आपण जर खेळ पाहिलं तर नक्कीच या ठिकाणी थोडस वर्चस्व राखलं होतं पारस म्हणून आमने संघाने. पुन्हा एक फुलटॉस चेंडू मेजवानी होती परंतु कनेक्शन मात्र या ठिकाणी प्रॉपर पाहायला मिळत नाही. चेंडू जातो जमिनीच्या सहाय्याने बॅकवर्ड या ठिकाणी पाहिले तर लॉंगच्या दिशेने निकी डिक्लेअर झोन आहे. त्या ठिकाणी फक्त एकच धाव या चेंडूवर पाहायला मिळेल. तर त्याला नाणेफेकीसाठी यायचं आहे. जेहीन देऊ संघाचा संघनायक आणि MD स्पोर्ट आमनेपाड्या संघाचा संघनायक आजच्या दिवसात तिला तिसरी मॅच असेल. त्यानंतर SK स्पोर्ट साफे संघाला नक्षत्र स्पोर्ट तोदरपाडा संघासमोर खेळताना पाहणार आहोत. दिनेश ऑन साइडला फेकून दिला जातो जबरदस्त फटका डीप स्कोलेगच्या डोक्यावर ना ब्रँडेड षटकार. म्हणून तर नेहमीच म्हटलं जातो या पत्त्याच्या खेळामध्ये एका येणं गरजेचं आहे आणि स्लॉग षटकामध्ये छक्का येणं गरजेचं आहे आणि ते छक्के इथे मात्र नक्की दोन्ही फलंदाजा बॅटमध्ये आपण पाहतोय. खूपच महागडं षटक इथे मात्र या ठिकाणी दिनेश दलवीच्या माध्यमातून पाहतोय. आतापर्यंत पाहिले तर 4 चेंडूची त्याने फेकी केली तब्बल 15 धावा इथे मात्र खर्च करतोय. पूर्णपणे बिग बाजार इथे मात्र नक्की गोलंदाज इथे मात्र पाहायला मिळतोय. धावसंख्या अतिशय वेगाने पाहिले तर नक्की ज्याप्रमाणे बुलेट ट्रेन एका रुलावर अतिशय वेगाने फलत असते त्याचप्रमाणे धावफलक इथे मात्र वेगाने पुढे सरकतोय. 3 गडी बाद 45 धावा डेंजर झोनकडे आता मात्र तिकडे धावसंख्या जात असताना दबाव इथे मात्र पाहिले तर नक्की गोलंदाज थोडासा दबाव आहे आणि परत नक्की त्या ठिकाणी मात्र कमबॅक चेंडू पाहायला मिळाला. एक डॉट चेंडू पाहायला मिळाला या षटकामध्ये. उर्पित चेंडू हा फटका हवेत आहे. क्षेत्ररक्षक डीपवर निकित येतो या चेंडूच्या खाली समांतर हातांची जोडी शेवटच्या चेंडूवर इथे मात्र फलंदाजा पिंटू हा इथे मात्र बाद होताना. तर लागणारा चौथा झटका पहिल्या डावाचा खेळ इथे मात्र समाप्त झालाय. 4 गडी बाद 45 धावा इथे मात्र प्रथम फलंदाजी करत असताना एकीरासपूर सागे संघाने इथे मात्र जोडल्या 46 धावांचं आव्हान असेल. परस्पर आमने संघासमोर त्या आव्हानाचा कशा रीतीने पाठलाग करेल तत्पुरते आपण जाऊया पुढील सामन्याच्या नाणेफेकीसाठी. संघ असतील जेहीन देवरुंग विरुद्ध MD स्पोर्ट आमनेपाडा. तर आपण जाऊया टॉस बॉक्स कडे. त्याने सज्ज होत आहेत माझे सहकारी समालोचक ऍडव्होकेट माझे परम मित्र सुरज पाटील.
एमडी स्पोर्ट्स आमनेबा टीम संघ नायक तसे जहिंद धोरुंग टीम संघ नायक आपण टॉस साठी यायचं आहे. जास्त वेळ दडू नका प्लीज, विनंती असेल. मागील दोन दिवसांमध्ये आपण खेळ पाहिलाच असेल, क्रिकेट ग्राउंडवर येऊन पाहिला असेल किंवा युट्यूबच्या माध्यमातून, कुठल्या प्रकारे कुठल्याही सामन्याला विलंब झाला नाही आणि टॉस सुद्धा अगदी चार षटकांच्या समाप्तीनंतर, एका डावाच्या समाप्तीनंतर आम्ही इथे मात्र टॉस बॉक्समध्ये पूर्ण केले. तर प्लीज आपण इथे जर उपस्थित असाल, आमचा आवाज आपल्यापर्यंत पोहोचत असेल तर प्लीज फास्ट या. आज शेवटचा दिवस आहे स्पर्धेचा, आज आम्हाला ही स्पर्धा कव्हर करायची आहे आणि सामने चार चार षटकांचे पूर्ण करायचे आहेत अशी आयोजकांची सूचना आहे. तर प्लीज आपण फास्ट या. त्यानंतर एसके स्पोर्ट्स आपली टीम आपण सुद्धा सज्ज राहायचं आहे, त्यांना फाईट करण्यासाठी नक्षत्र एंटरप्राइजेस चौधरपाडा संघ असेल, आपण सुद्धा तयारीत राहायचं आहे. जर आपण इथे उपस्थित असाल तर रिपोर्टिंग करायची आहे. एमडी स्पोर्ट्स सामने पाडा अर्थात आमच्या मदनदादांचा संघ आहे जे व्यासपीठावर उपस्थित आहेत. गोल्ड मॅच किंग ऑफ सामने पाडा त्यांचा संघ, ते पुरस्कर्ते आहेत संघाचे. त्यांचा संघ थोड्याच वेळानंतर मैदानाच्या आतमध्ये इन ऍक्शन आपल्याला पाहायला मिळेल. मैदानाच्या आतमध्ये सुरू असलेला सामना एकवीरा स्पोर्ट्स सांगे वर्सेस पारस स्पोर्ट्स सामने. प्रथम फलंदाजी करताना चार षटकामध्ये एकूण 44 धावा जोडल्या. चार विकेट्स नुकसानामध्ये आणि 46 धावांचं आव्हान आहे. पावरप्लेचं षटक हाताळण्यासाठी या बॉलिंग मार्कवर गोलंदाज सज्ज होतोय विकी. आज मनोज संघामध्ये नाहीये, मनोजची निश्चितपणे उणीव जाणवेल कारण एक उत्कृष्ट अष्टपैलू खेळाडू आहे एकवीरा स्पोर्ट्स संघ टीमचा. विकी पहिलं षटक आतालेल स्ट्रायकर इनला आहे. या कलात्मक खेळाडू, रचनात्मक खेळाडू सत्यम. धावलांचा उपयोग करून खेळण्याचा प्रयत्न, स्टेप आउट झाला होता परंतु चेंडूवर नजर नाहीये. बॅट जेव्हा आकाशाकडे गेली तेव्हा डोकं आणि नजर सुद्धा आकाशाकडे गेली होती सत्यम याची. दरम्यान कुठल्या प्रकारचा मिलप होत नाहीये, निर्धाव चेंडू पाहायला मिळतोय. विकी वन्स अगेन राईट मोर द विकेट. धावलांचा उपयोग केला आहे, गॅप शोधता आले नाहीये, डायरेक्ट हिटची आवश्यकता परंतु चांगलं कार्य केलंय गोलंदाज विकी यानं. फलंदाज धावची चौपाटे बाद होतोय. लागणारा पहिला धक्का पारस स्पोर्ट्स आमने टीमला. आलेलं नाहीये आमने टीमच्या खेळाडूंना. दोन खेळाडू आतापर्यंत बाद झाले. सलामी जोडी नक्कीच डगआउट मध्ये परतलेली आहे. प्रथम सत्यम बाद झाला धावची चारुपाने, त्यानंतर किरण हा झेल चारुपाने नक्कीच खेळाडू कक्षामध्ये परतलेला आहे.
नवनाथ येतोय चौथ्या क्रमांकावर. अरुण स्ट्रायकर इनला, अरुणकडे चांगली क्षमता आहे, एक विस्फोटक खेळाडू आहे, पिंच हिटर. पुलचा फटका आहे गॅपमध्ये, परंतु क्षेत्ररक्षक डीपमध्ये पाहायला मिळतोय. डीपमधून चेंडू रिटर्न येईल तोपर्यंत एक धाव कम्प्लीट. सिंगलला फारसं नुकसान नसेल, परंतु प्रत्येक धाव अतिशय महत्त्वाची आहे परस्पर सामने टीमसाठी. संघाला पुढे घेऊन न जाणं गरजेचं आहे. पार्टनरशिपची आवश्यकता. दोन विकेट्स अतिशय स्वस्तामध्ये परतले, परंतु या तिसऱ्या विकेटसाठी या दोन खेळाडूंना मैदानाच्या आतमध्ये उभं राहावं लागेल, थांबावं लागेल. ऑफसाईडच्या दिशेनं स्लॅशी पंच, व्हॉट अ ग्रेट शॉट. क्रिकेटची नजाकत, क्रिकेटचं सौंदर्य. चेंडू सीमारेषा पलीकडे जातोय, चार धावांसाठी चौकार. आपण पाहिला अगदी बॅकफूटवर जाऊन कटचा फटका, पॉईंटच्या डोक्यावरून चेंडूला काढलं, दोन क्षेत्ररक्षकांना विभाजित केलं. पहिला चौकार येतोय पारसपोर सामने टीमसाठी. यावेळेस मात्र ऑनसाईड कडे स्लॉग करण्याचा प्रयत्न. स्क्वेअरले क्षेत्ररक्षक फंबल करतोय, एक धाव कम्प्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न असेल का? नाही. एका धावेवर समाधान व्यक्त करतायत. संघाची धावसंख्या या सिंगल सोबत पुढे सरकते. सहा धावा धावफळकावर दोन गडी बाद षटक क्रमांक पहिलं इथे समाप्त झाले. मॅच समरी आपण पाहू शकता. एकवीरा स्पोर्ट्स सांगे टीम फलंदाजी करणारे फलंदाज प्रांजली आणि सहा चेंडूचा सामना केला. बारा धावा त्याच्या बॅटमधून, नविकी त्याच्या बॅटमधून अकरा धावा, पिंटू दहा धावा, गोलंदाजी सागर यानं नऊ धावा खर्च केल्या. किरण याने चांगली गोलंदाजी हाताळली, दोन विकेट्स त्याने मिळवले. ऋषी याने एक विकेट, आठ धावा खर्च केल्या. पारस स्पोर्ट्स सामने संघ फलंदाजी करतोय. चाळीस धावांची अजून गरज आहे. चेंडू शिल्लक आहेत अठरा, अठरा चेंडूमध्ये चाळीस धावा. समीकरण जर या खेळपट्टीवर या क्रिकेट ग्राउंडवर विचार केला तर थोडासा अवघड आहे, कठीण आहे, थोडंसं हार्ड इक्वेशन असेल. इथे मात्र सांगे संघ आघाडी घेताना दिसतोय, थोडासा मजबूत स्थितीमध्ये पाहायला मिळतोय. कारण या क्रिकेट ग्राउंडवर मागील दोन दिवसाचा जर आपण सकाळच्या सत्राचा खेळ पाहिला तर तीस या धावसंख्येवर चांगल्या पद्धतीने संघाने फाईट केलेला आहे. सामने अक्षरशः जिंकले सुद्धा आहेत. तर 46 धावा एक चांगला स्कोर आपण म्हणू शकतो, एक टफ स्कोर आहे. नवनाथ स्ट्रायकर इनला, तिप्पट देह शरीर असते असलेला खेळाडू, मोठे फटके त्याला खेळावं लागतील. सुईने काम होणार नाही, तलवारीची आवश्यकता आहे. डरकर नाही डटकर सामना करणार होगा. क्षेत्ररक्षण जर आपण पाहिलं तर डीप स्क्वेअर लेग मिड विकेट, एक वायडिश लॉंगन आहे, लॉंगनवर पिंटू, विकी आहे वायडिश लॉंगअपच्या स्थानावर. डीप एक्स्ट्रा कव्हर सुद्धा पाहायला मिळतोय. एक सिली मिड ऑफ पाहायला मिळतोय आणि एक मिड ऑन. पहिला चेंडू फुल टॉस आहे आणि या गॅप मधून सीमारेषा पलीकडे चेंडूला धाडलंय. सहा धावांसाठी षटकार. स्वागत केलंय संजय स्मृती चषक 2020 मध्ये या षटकारानं बॅट्समॅन नवनाथ यानं. फुलटॉस चेंडू आपण कुठल्याही खेळाडूला नक्कीच देऊ शकत नाही किंवा टाकू शकत नाही, त्याच्यावर अशाच प्रकारचं हश्र होताना आपण पाहिलंय. वेट अँड वॉच फटका आपण पाहिला. या चेंडूची वाट पाहिली जाते, वाट लावली जाते, ती वाट लावली नव्हना त्यानं. यावेळेस मात्र चेंडू चांगला आहे. अपील अँड गॉन, फलंदाज बाद. कदाचित एक्स्ट्राच्या रूपाने धाव मिळाली असती, विकेट सुद्धा सुरक्षित राहिला असता, परंतु क्रिकेटमध्ये जड तरला थारा नाहीये. यस, मैदानाच्या आतमध्ये जो विद्युत पोल आहे, नक्कीच त्या विद्युत पोलाला जर चेंडू लागला आणि थेट सीमारेषेच्या पलीकडे गेला तर षटकार, टप्प्याने गेला तर चौकार. मैदानाच्या आतमध्ये चेंडू राहिला तर आपल्याला पळून धाव पूर्ण करावे लागतील. सागर आलाय, स्ट्रायकर इनला आहे. आल्या लगेचच मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, परंतु स्पेन मारा आहे. पंच दैवत पेडेकर आमच्याकडे वळतायत. दोन्ही हात समांतर, धाव येते अवांतर. एक्स्ट्राच्या रूपाने संघाची धावसंख्या पुढे सरकते. 13 धावा, तीन गडे आतापर्यंत बाद झालेले आहेत. चांगली उपलब्धी म्हणावी लागेल एकवीरा स्पोर्ट्स सांगे टीमसाठी.
क्षेत्ररक्षण ऑर्थोडॉक्स पाहायला मिळते. कोरवा टप्प्याचा चेंडू अगदी सरळ बॅटने ड्राईव्ह केला क्षेत्ररक्षक आहे वायडीच्या लॉंगनच्या स्थानाकडे. अलॉंग द कार्पेट हा फटका खेळला होता, छोटी बॅकलिपचा उपयोग केला, टॉप हँड अँड बॉटम हँडचा जबरदस्त उपयोग करणारा खेळाडू आहे. खास करून स्लॉग स्वीप त्याचे पाहण्यासारखे असतात सागर याचे. सागर यानं अगदी स्वर्गीय हेमंतस्मृती चषकामध्ये या उत्कृष्ट कामगिरी केली. गोलंदाजी आणि फलंदाजी याच्या माध्यमातून अक्षरशः प्रेक्षकांची मनं जिंकली. कित्येक मैदान गाजवणारा खेळाडू आहे अरुण स्ट्रायकर इनला. सरळ बॅटनं परंतु क्षेत्ररक्षक त्या दिशेनं तैनात आहे. एलिव्हेशन बनवता आलं नाही, टायमिंग प्रॉपर नाही या फटक्यामध्ये. एक धाव कम्प्लीट. डुबते को तीन के का सहारा आणि नक्कीच बुडत्याला काठीचा आधार असं म्हटलं जातं. एक एक धावीने मात्र संघाला सावरण्याचा प्रयत्न केला जातोय. संघाची धावसंख्या पुढे सरकते 15 धावा. षटक क्रमांक दुसरं मार्गस्थ आहे. रवी ओवर द विकेट न इथे मात्र स्वीप करण्याचा प्रयत्न डिक्लेअरच्या रूपाने. एक धाव अगदी गुडघ्याला फोल्ड करून ना खेळण्याचा प्रयत्न केला होता. स्लॉग स्वीप पॅडल स्वीप ज्याला म्हटलं जातं तशा पद्धतीने खेळण्याचा प्रयत्न होता सागर याचा. डिक्लेअरच्या रूपाने एक धाव येते कारण यष्टिरक्षकाच्या मागे घोषांकित क्षेत्र आहे, डिक्लेअर झोन आहे. तिथे केवळ एक धाव खेळाडूंना दिली जाईल. चांगली गोलंदाजी, 10 धावा आतापर्यंत खर्च केल्यात, एक विकेट सुद्धा पटकावलाय गोलंदाज रवी यानं. चांगला चेंडू आणि चांगल्या चेंडू सोबत षटक क्रमांक दुसरे येथे समाप्त होते. दोन षटकांची समाप्ती, 16 धावा धाव फडकावर. आव्हानापासून खूपच दूर पाहतोय आपण पारस्पर सामने टीमला. उर्वरित दोन षटकामागे जिंकण्यासाठी 30 धावांची गरज. तर टॉससाठी यायचा आहे एमडी स्पोर्ट्स सामने पर टीमचा कर्णधार तसेच जहीन देवरुण टीमचा कर्णधार. तर नक्कीच 12 चेंडू आणि 30 धावा अर्थात 15 सरासरी प्रति षटका मागे असेल. थोडेसे कठीण आव्हान असणार आहे परंतु नक्कीच रोचक सुद्धा असेल कारण सागर अजूनही खेळपट्टीवर आहे, अरुण सुद्धा आहे. तर अजूनही आशा पल्लवित असतील आपल्या टीमच्या. कशा पद्धतीने नक्कीच फलंदाज गोलंदाजांना फेस करतील की गोलंदाज धावा डिफेन्स करतील येणाऱ्या दोन षटकामागे काय होईल, काय घडेल, काय बिघडेल, किसकी होगी हार, किसकी होगी जय जयकार. आगे की कहाणी सुनते योगेश पाटील की जुबानी. थँक्यू सूरज पाटील. 12 चेंडू 30 धापेंची गरज इथे मात्र पाहिलं तर निकिता टार्गेट थोडस मोठं पाहायला मिळतं. या परत निकिता तिसऱ्या षटकात इथे मात्र 15 चेंडू पाहिलं तर निकिता थोडस स्वेअर आहे. कुछ भी इम्पॉसिबल नाही आहे, यश शब्द खुद कहता है की आय एम पॉसिबल. तर क्रिकेटच्या खेळामध्ये कोणताही टार्गेट किंवा कोणतीही धावसंख्या आपण निकिता सेफ म्हणत नाही, परंतु इथे मात्र चांगला जर क्रिकेट आहे इथे मात्र फलंदाजी माध्यमातून पाहायला मिळाला तर ही धावसंख्या पाठलाग करू शकतो या. आणि गीता त्याचं तर उत्तर इथे मात्र सागरच्या माध्यमातून पाहायला मिळते कारण खराब चेंडूची फेकी होती, फुलटा चेंडू होता, स्वंग केला बॅकवर्ड स्केअरच्या डोक्यावर मात्र फेकून देतो या. खूपच छान फटका षटकार. सागर फुलोरेस निकित इथे मात्र आव्हान देत आहेत की निकित ही धावसंख्या मी पॉसिबल करू शकतो. आणि निकित पाहिलं तर तिसऱ्या षटकाची सुरुवात रोशन मुगरच्या माध्यमातून पाहिलं तर खूपच खराब मित्र म्हणेन कारण पहिला चेंडू स्पेअर होता, त्यानंतर फुलटा चेंडू लेंथ पाहायला मिळाली, त्यावर एक बिगेटी फटका पाहायला मिळाला. धावसंख्या आता मात्र वेग पकडताना 3 गडी बाद 24 धावा 46 धावांचा इथे मात्र पाठलाग करतोय पारस फडामने संघ. पुन्हा एकदा ओरपेस चेंडू फेकून देतोय. AK-47 मधून निघणारा हा षटकार रोशन मोगरीच्या पाठीमागे संकट नव्हे परंतु सागर फुलोरे नक्कीच पाठी मागलाय मागा लागलाय. दरम्यान या ठिकाणी सावध गावातील प्रसिद्ध उद्योजक सन्माननीय यशवंतजी पाटील साहेबांचं इथे मात्र शुभ आगमन होत आहे. त्यांच्या समीप सन्माननीय गोरखजी पाटील. तर दोन्ही मान्यवरांना निकित विनंती असेल की आपण व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. आपलं संजय स्मृती चषक 2020 मध्ये आयोजकांच्या वतीने हार्दिक हार्दिक स्वागत आहे. इथे मात्र निकित जोरदार अपील पाहायला मिळते. या बॅटला केस करून चेंडू त्यांच्या पाठीमागे चांगला जेल टिपतोय. वादळ निर्माण झालं होतं सागरच्या नावाचा, इथे मात्र तो वादळ शांत होतोय फलंदाज बाद होताना. ठाणे या जिल्ह्यात भिवंडी तालुक्यात नाव गाजत या चषकात. ठाणे या जिल्ह्यात भिवंडी तालुक्यात नाव गाजत या चषकात.
पाहिजे. दरम्यान समीकरण पाहिलं तर निकिता 9 चेंडू आणि इथे मात्र जिंकण्यासाठी 16 धाबांची गरज आहे. परंतु या स्पर्धेला शुभेच्छा देण्यासाठी निकिता स्पर्धेसाठी आम्हाला खूप मोठं मोलाचं योगदान इथे लाभलेलं आहे. सन्माननीय प्रसिद्ध उद्योजक सावाद गावातील सन्माननीय ईश्वनजी पाटील साहेब त्यांच्या समेत सन्माननीय गोरखजी पाटील साहेब निकित दोन्ही मान्यवरांचं आयोजन वतीने निकिता खूप खूप एक निकिता चांगले व्यक्तिमत्व आपलं मनापासून हार्दिक स्वागत आहे. आपण पाहतोय संजय स्मृती चषक 2020 हे पर्व उपस्थित सर्व व्यासपीठावरील मान्यवरांचं मी निकित मनापासून हृदयाच्या अंतकरणातून हार्दिक स्वागत करतोय. आपण आपल्या टीव्ही स्क्रीनवर किंवा आपल्या स्मार्टफोनवर निकित या ठिकाणी पाहू शकता. खूप मोठी मोलाची उपस्थिती निकित आम्हाला लाभलेली आहे याच्या दिवसासाठी. तर सागर बाद झाल्यानंतर पाहतोय नवीन फलंदाज पाहतोय खेळपट्टीवर. इथे मात्र निकित पाहिलं तर थोडासा स्वेअर चेंडू आहे. पंचाचे दोन्ही हात समांतर व्हाईटचा इशारा कृषी आला या सहाव्या क्रमांकावर. सागर बाद होण्यापूर्वी पाहिलं तर निकिताच्या बॅटमध्ये 2 षटकार पाहिले तब्बल 14 धावांचं आपल्या संघाला योगदान दिलं. तर जय हिंद देवरुख संघाचा संघनायक आणि एमडी स्पोर्ट आमनेपाडा संघाचा संघनायक आणि एसके स्पोर्ट सापेस संघाचा संघनायक आपण नाणेपैकीसाठी यायचा आहे. फटका चांगला आहे निकिता पाहिलं तर लॉंगॉन आणि लॉंगॉपच्या मधीन चेंडू जातोय. लॉंगॉनचा खेळाडू जाऊन चेंडूला उचलतो या तोपर्यंत या ठिकाणी पाहिलं तर एक धाव इथे मात्र वेगाने पूर्ण करत असताना रोशन मुगरे निकित षटकार लागल्यानंतर पाहिलं तर चांगला चेंडूची इथे मात्र फिकी पाहत असताना आपण पाहतोय की आतापर्यंत सुरुवातपर्यंत पहिल्या चेंडूवर गडी बाद केला होता धावतीच्या स्वरूपात. इथे मात्र बॅटच्या खालच्या बाजूला मात्र चेंडू स्पर्श होतो या परत निकित कोणत्याही प्रकारचा धाव घेण्याचा इथे मात्र प्रयत्न केला नाही. अरुण निकित कुठेतरी पाहिलं तर स्ट्रगल करतो या सामन्यामध्ये कारण आतापर्यंत 4 चेंडूला सामोरा गेला 2 धावा इथं योगदान देतोय 2 डॉट चेंडू खेळतोय. सुरुवात जर पाहिलं तर विकीने जबरदस्त साकारली होती तब्बल आपण टाकलं तर आतापर्यंत या ठिकाणी 1 विकेट निकित रोशनने बाद केल्या. परंतु निकित 16 धावा सुद्धा निकित या ठिकाणी मात्र खर्च केल्या. एक मागणं षटक समीकरण आपण पाहू शकता 7 चेंडू 14 धाब्यांची गरज. अजून समान समान कामगिरी इथे मात्र दोन्ही संघाची पाहायला मिळते या इथे मात्र निकित फटका फसला कारण चेंडू हवेत होता परंतु जाऊन डिक्लेअर झोन मध्ये मात्र पडतोय फक्त एका धाबीसाठी. नेट टू नेट फाईट जसं तसं उत्तर इथे मात्र दिला जातो या टी फॉर टॅट तुम सेरो तो हम भी सवा सेरो अशा प्रकारचा खेल इथे मात्र निकित या दोन संघांच्या माध्यमातून निकित पाहायला मिळतोय. समीकरण 6 चेंडू 13 धाबींची गरज 13 धाबा 6 चेंडू मध्ये इथे मात्र पूर्ण करायचे आहेत. कोणता संघ जिंकेल कोणता संघ तब्बल एक वर्षभर या स्पर्धेची वाट पाहेल. सन्माननीय सुरेशजी म्हात्रे साहेबांचं इथे मात्र शुभ आगमन होत आहे. आपला संजय स्मृती चषक 2020 मध्ये आयोजकांच्या वतीने तुमचं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. या स्पर्धेचा आपण जर पाहिलं तर पहिला दिवस पूर्णपणे गाजवला धनीशिलम कुक्षे संघाने. कालचा दिवस आपण जर पाहिला तर निकिता आयोजक संघ अर्थात संजय स्पोर्ट सावध संघाने खूपच चांगला खेळ प्रस्थापित केला आणि निकिता टॉप 3 मध्ये मात्र त्या संघाने प्रवेश केला. आणि आजच्या दिवसातील पाहूया कोणता संघ टॉप 3 मध्ये मात्र प्रवेश करेल. आपण टीव्ही स्क्रीनवर पाहू शकता सन्माननीय ईश्वनजी पाटील साहेबांना एक प्रसिद्ध उद्योजक एक चांगले व्यक्तिमत्व आणि त्यांच्या समेत सन्माननीय गोरखनाथजी पाटील. त्यानंतर पाहिलं तर सन्माननीय ईश्वनजी लक्ष्मणजी पाटील निवृत्तीजी माले आणि निकिता फोकसमॅन एमडी अर्थात मदन दत्तू जाधव आणि त्यांच्या समेत सन्माननीय नरेशजी पाटील सर्वांचं मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत आहे. 6 चेंडू 13 धाबांची गरज. शेवटचं षटक गोलंदाज सज्ज होतो या ठिकाणी इताडे एंड करणार राजला खरोखरच या सामन्यावर राज प्रस्थापित करायचे असेल तर इथे मात्र चांगल्या 6 चेंडूची इथे मात्र फिकी करावी लागेल. आणि जबाबदारी असेल आता मात्र अरुण बारशीच्या खांद्यावर कारण एक अरुण चोरगे एक जबरदस्त अनुभवी फलंदाज आहे. पहिला चेंडू फुलटास बीमर संघाला बीमार करणारा चेंडू मित्र म्हणेन 1+1 एकूण 2 धावा या चेंडूवर पंचांचा नो बॉलचा इशारा. आणि निकित सामन्यामध्ये आता मात्र ट्विस्ट निर्माण होत असताना रंगत निर्माण होत असताना कारण पहिला चेंडू इथे मात्र पाहिलं तर बोलण्याच्या रूपाने 2 धावा इथे मात्र गोलंदाज राज करतोय आणि येणाऱ्या 6 चेंडू मध्ये आता मात्र जिंकण्यासाठी पारस पुढे आमने संघाला 11 धाबींची गरज. म्हणूनच क्रिकेट या खेळाला अनिश्चित खेळ का म्हटलं जात आहे. कधी कोणता संघ कोणत्याही क्षणी पलटवार करू शकतोय कोणत्याही प्रकारची आपण भविष्यवाणी करू शकणार नाही आणि त्याचं जागत उदाहरण इथे मात्र निकित या ठिकाणी या चेंडूवर पाहायला मिळालं. फिरीट चेंडू असेल आणि फिरीट चेंडूचा इथे मात्र सामना करायला यंग मॅंग मिस्टर ऋषी एक निकित मेजवानी असेल फलंदाजांना परंतु ती मेजवानी इथे मात्र स्वीकारतात का पाहूया की गोलंदाज राज इथे मात्र कम बॅक करतो या ओव्हर द विकेटने. फटका चांगला आहे हवेत आहे लॉंग ऑफचा खेळाडू चेंडूच्या खाली झेल टिपतो या परंतु फलंदाज इथे मात्र बाद होऊ शकणार नाही. दुसऱ्या धावेचा प्रयत्न सुद्धा केला जातोय परंतु निकित सुरक्षित दोन्ही फलंदाज आपापल्या घरामध्ये प्रवेश करत असताना एक धाव इथे मात्र चेंडूवर पाहायला मिळाली.
हा सामना असा वाटते की शेवटच्या चेंडूपर्यंत जाईल अशा प्रकारचं दृश्य आता मात्र निकित आपल्याला खेळपट्टीवर पाहायला मिळत आहेत. एकूण धावसंख्या आपण जर पाहिली तर तब्बल 36 धावा 46 धावांचा इथे मात्र पाठलाग करतोय पारस वड आमने संघ. येणारे 5 चेंडू मध्ये 10 धाब्यांची गरज, चेसिंग कंपल्सरी असलेली स्पर्धा. खूपच छान सामना इथे मात्र प्रेक्षक पाहायला मिळतो. या खूपच सुंदर डिलिव्हरी स्वतःला यॉक करून घेतलं या ठिकाणी मात्र फलंदाज अरुणने आणि चेंडू सरळ जाऊन इष्टांना स्पर्श करतो. या लागणारा चौथा झटका पाचवा झटका आमने संघाला फलंदाज बाद. रागान काय बघत सुरागान, अरे रागान काय बघत सुरागान, तुझी दाटी ती उडवली वागान. तुझी दांडी उडवली रागान. चेंडू वंडरफुल आणि नक्कीच दंडी होते गुल अशा प्रकारचा दृश्य खेळपट्टीवर नक्कीच आपण पाहतोय. आणि हे होण्याच आपल्याला नक्कीच असं वाटतं की अरुण चोरगे कुठेतरी मात्र पुढे स्ट्रगल करतोय. नक्कीच पाहिलं तर निराजनक कामगिरी त्याच्या माध्यमातून पाहायला मिळाली. तब्बल 7 चेंडूचा त्याने सामना केला आणि फक्त 4 धावांचं आपल्या संघाला योगदान देऊ शकला. खूपच चांगला कमबॅक राजच्या माध्यमातून पाहायला मिळाला, कारण पहिला चेंडू पाहिलं तर स्वेअर चेंडू होता. त्यानंतर नक्कीच पूर्णपणे कमबॅक करतोय नवीन फलंदाज खेळपट्टीवर येतोय दिनेश दलवी, वन ऑफ द ग्रेट ऑलराउंडर मॅन फ्रॉम आमने. खूपच धानगा अनुभव त्याच्याकडे आहे. परंतु पाहूया दबावच्या स्थितीमध्ये कशा प्रकारची फलंदाजी साकारतो. या पहिल्या चेंडू इथे मात्र फुल करतो या, परंतु दिशा मात्र कुठेतरी चुकीची निवडली. फटका खूपच चांगला होता, दूरवर जाऊन पडतोय, परंतु डिक्लेअर झोन मध्ये जात असताना या ठिकाणी पंचाचा इशारा. एक धाव जुना चेंडू द्यायचा आहे मैदानाच्या आतमध्ये. खूपच चांगला सामना इथे मात्र प्रेक्षकांना पाहायला मिळतो. तुम्हाला धाबा जोडायचा आहे तर नक्की समोरच्या दिशेने तुम्हाला फटके खेळावे लागतील, कारण आपण जर पाहिलं तर लॉंग लेग दिशा असेल, थर्ड मॅन असेल, फाईन लेग असेल, या दिशेला पाहिलं तर नक्की कोणत्याही प्रकारची सीमारेषा नाहीये. सरळ बॅटने तुम्हाला फटके खेळावं लागतील. डीप स्क्वेअर लेग क्षेत्र असेल, मिड विकेटचा क्षेत्र असेल, लॉंग ऑनचा क्षेत्र असेल, लॉंग ऑफचा क्षेत्र असेल, किंवा पॉईंट डीप एस्टाकवर, या दिशेने तुम्हाला फटके खेळणं गरजेचं आहे. तर पाहूया तशा प्रकारचा खेळ इथे मात्र ऋषीच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. या समीकरण आपण पाहू शकता. एकूण धावसंख्या पडल्या तर 37 धावा 3 चेंडू आणि 9 धाव्यांची गरज, म्हणजे मोठा फटका इथे मात्र आता येणं गरजेचं असेल आमने संघासाठी. 3 चेंडू 9 धावा, फुलटा चेंडू संधी आहे, जबरदस्त फटका लॉंग ऑफच्या दिशेने क्षेत्रके सज्ज आहे. त्या ठिकाणी चुकीचा अनुमान, चेंडूला फेकू देतो सीमरेषेच्या पलीकडे. पाहूया पंचांच्या इशाऱ्याची प्रतीक्षा, षटकार आहे की चौकार. परंतु निकित धावा इथे मात्र चांगल्या पद्धतीने आमने संघाला निकित प्राप्त होतील. तर निकित आमच्या कमिटीचे मेंबर त्या ठिकाणी सज्ज आहेत. तर चेंडू जर आपण पाहिलं तर एका टप्प्याने मात्र सीमरेषेच्या पलीकडे गेलेला आहे. तर या चेंडूवर आपल्याला 4 धावा निकित पाहायला मिळत आहेत. तर आता मात्र निकित पंचांचा इशारा चौकार, कारण एका टप्प्याने मात्र चेंडू सीमरेषेच्या पलीकडे गेला होता. निकित एक संधी होती लॉंग ऑफच्या खेळाडूला, निकित आपण रिप्ले मध्ये पाहू शकता. निकित चुकीचा अनुमान इथे मात्र निकित शत्रक्षकाच्या माध्यमातून पाहायला मिळतो. या शत्रक्षक आपण जर पाहिलं तर त्या ठिकाणी विकेच्या माध्यमातून चूक घडली आहे. आता मात्र समीकरण पाहिले तर 2 चेंडू 5 धाब्यांची गरज, हाय व्होल्टेज सामना, हृदयाचे ठोके वाढणारा सामना. निकित आपण जर पाहतो की या ठिकाणी ज्याला हृदयाचा विकार असेल त्या निकित हा सामना पाहू नका, कारण या ठिकाणी पाहिले तर निकित अँब्युलन्सची सुविधा नाही. काही झालं तर नक्की त्या ठिकाणी मात्र आयोजक मात्र जबाबदारी राहणार नाही. 2 चेंडू 5 धाब्यांची गरज, खूपच चांगली मॅच इथे मात्र नक्की प्रेक्षकांना पाहायला मिळते. या सामना करतो ऋषी, फटका मिस टाइम आहे, चेंडू हबेत आहे, परंतु नक्की सेफ प्लॅन होईल त्यात काही शंका नाही. एक धाव पूर्ण केली जाते, दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातो. या जोपर्यंत डीप होणे क्षेत्रक्षेत्र चेंडूला येऊन फेकतो तोपर्यंत या ठिकाणी मात्र फलंदाजाने 2 धावा पूर्ण केल्या. 1 चेंडू 3 धाब्यांची गरज, चेसिंग अँड ड्रेसिंग कंपल्सरी असलेली स्पर्धा. या ठिकाणी आमने संघाला सामना जिंकायचा असेल तर या शेवटच्या चेंडूवर 3 धावा जोडणं गरजेचं असेल. एकवीरासमोर सांगे संघाला सामना जिंकायचा असेल तर नक्की त्या चांगल्या चेंडूची फिकी मात्र गोलंदाजाला करावी लागेल. अनेक आता मात्र प्रश्न दोन्ही संघांसमोर नक्कीच निर्माण झालेले आहेत. आणि ही एक वेळ अशी असते की कधी कधी एखाद्या संघामध्ये असे सुद्धा खेळाडू असतात की नक्की हा चेंडू माझ्याकडे आला नाही तर चांगला होईल, कारण स्थिती पूर्ण जर पाहिली तर नक्कीच दबावची स्थिती इथे मात्र पाहायला मिळते. परंतु नेहमीच म्हटलं गेलं आहे की जो दबावला झेलेल तोच संघ मैदानाच्या आतमध्ये चांगली कामगिरी करत असतो. या खूपच महत्वाचा चेंडू इथे मात्र गोलंदाज राज इथे मात्र हाताळण्यासाठी इथे मात्र मार्ग शोधतोय. सामना करेल ऋषी,
खूपच चांगली डिलिव्हरी, यॉर्कर लेन डिलिव्हरी. नक्कीच या चेंडूवर पाहिलं तर पूर्णपणे फलंदाज बीट होतो आणि अशा रीतीने या सामन्यावर विजयश्री प्राप्त करतो या एकवीरा स्पोर्ट सांगे संघ. अनेक अनेक अभिनंदन, कॉन्ग्रॅच्युलेशन अँड हार्ड लक पारा स्पोर्ट आमने. आपण या स्पर्धेमध्ये सहभाग झाला त्याबद्दल मी नक्कीच तुमचं आयोजकांच्या वतीने आभार व्यक्त करतो आणि तुम्हाला पुढील वाटचालीसाठी पुढील स्पर्धेसाठी खूप खूप शुभेच्छा देतोय. धन्यवाद. तर देखील दोन्ही संघाला विनंती असेल की आपण हँडशेक करायचं आहे. हँडशेक झाल्यानंतरच आपण मैदानाच्या बाहेर निघणार आहोत, कारण एक स्पर्धेचं हे वैशिष्ट्य आहे. एक चांगलं वलण लावण्याचे मात्र या ठिकाणी एक चांगली संकल्पना संजय स्पोर्ट सावध संघाच्या माध्यमातून नक्कीच पाहायला मिळते. एमडी स्पोर्ट आमने पारा संघाचा संघटक विनंती असेल की आपण नाणेफेकीसाठी यायचं आहे, कारण तुमचा प्रतिस्पर्धी संघाचा संघटक ठिकाणी सज्ज आहे. एसके स्पोर्ट सापे संघाशी तुमचा नक्कीच सामना असेल, तर नक्कीच जास्त विलंब न करता आपण त्वरित नाणेफेकीसाठी या आणि सामन्यातला आपण मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार आपण देणार आहोत, ज्याने खरोखरच या ठिकाणी चांगली फलंदाजी सुद्धा साकारली, 11 धावांचं योगदान दिलं आणि निकेत पॉवर प्लेच्या षटकामध्ये पॉवरफुल गोलंदाजी साकारली, 6 धावा खर्च करत एक विकेट प्राप्त केला, अर्थात विकी ठरतो या सामन्यातील मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार पटकावणारा खेळाडू. दरम्यान सन्माननीय शिवराम पाटील साहेबांचं शुभ आगमन झालेलं आहे. आयोजकांच्या वतीने आपलं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत आहे. विकी सामनावर खेळाडू आहे. यस, ओव्हर टू योगेश पाटील. तर नक्कीच आपण या ठिकाणी सुंदर ट्रॉफी, त्यानंतर शीतपेय आणि स्वीट बॉक्स इथे मात्र नक्कीच देणार आहोत. तर ज्यांचं नुकतं शुभ आगमन झालेलं आहे, सावाद गावातील प्रसिद्ध उद्योजक सन्माननीय आमचे लाडके मामा यशवंतजी पाटील साहेबांना नक्कीच विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते आपण सुंदर ट्रॉफीज या ठिकाणी खेळाडू स्पर्धा करणार आहोत. तर विकी आपण पुढे यायचं आहे ट्रॉफी स्वीकारण्यासाठी. नरेश पाटील यांच्या माध्यमातून आम्हाला ही ट्रॉफी लाभलेली आहे.